निसर्गाची खूप आवड आहे. यांची एक स्वतःची एक नर्सरी आहे डोंबिवली आणि चुनाभट्टीला. आणि आणि यांचा आपण अहोमकडे थेट जाऊया. अहो सॉरी कॅमेरा गळपटला. यांच्या अहो काहीतरी बोला तुमच्या सौंबद्दल आणि तुमच्या आमचे जिमचे ट्रेनर, गोल्ड जिमचे ट्रेनर, कटिंग ऑलिम्पिकला जाऊन आलेले आहेत. सॉरी ऑलिम्पिक जिम मध्ये जाऊन आलेले आहेत. ओके ऑलिम्पिया जिम. आणि आणि यांना आम्ही खरं जास्त ट्रेकला नेत नाही, कारण की नंतर फोटो मध्ये आमच्याकडे कोणी बघत असत. बोला तुमची काय असायची, यावर तुमचं मत काय? तुम्हाला असं गरिबासारखं राहावं असं का वाटतं? तुम्हाला असं वाटत नाही का असं पूर्ण कपड्यात राहावं? ठीक आहे, मध्ये बोललेले आहेत. हा आमचा जळगावचा पोलाड. एक मिनिट, सॉरी. हा बोला. तुम्ही पण बोला. बिया टाकल्यावर झाड येणारच. कॅमेरा पुढे घ्यावा तर झूम नव्हत. जरा खालून मारलं तर काय होईल? पण तुम्हाला असं, हा जर तुमच्या भाषेत बोललं तर जास्त आनंद येईल. प्लीज कळकळीची नम्र विनंती. व्हॉटएव्हर इट इज, बोला आता लवकर. नाही कुणी बी ते तुम्ही आत्ता झालं. कुणी बी एक प्रजात असल्यामुळे त्या जाती प्रजातीचा काही होईल. आमचं गावाला हो ना. बोल भाई, बोला काय बोलू शकता. हे मला एक सांगा, तुमची बॅग जादूची आहे का? हे बॅकग्राऊंड नाही. पण तुम्ही असं का असं वेगवेगळी वेशभूषा असं का तुम्ही, म्हणजे कशामुळे, कोणाला तुम्ही इन्स्पायर झालात, कोणामुळे इन्स्पायर? ओके ओके, संरक्षण बोलायचं आहे का? ओके, आता आपण येणार आपल्या ट्रेक मधले, आपल्या ग्रुप मधले सर्वात शांत कार्यकर्ते माननीय श्री पंचेचाळीस हजाराचा फोन त्यांना गिफ्ट म्हणून मिळणार आहे कंपनीतून. सॉरी, सर्वात शांत कार्यकर्ते माननीय रोहन परब. ठीक आहे, तुम्हाला अरब बोलल्याचं तुमची काय प्रतीक? पण काहीतरी असं राग लोभ माहिती आहे तुम्हाला कुठून मिळाली? बरं ठीक आहे, तुमच्या शांत व्यक्तिमत्वाचं रहस्य काय? म्हणजे कोणी तुम्हाला असं, पण तुम्हाला एकंदरीत हा ग्रुप कसा वाटतोय? मग बोला ना जरा. मी का कोण राहिलंय? तुला असं म्हणायचं का तू स्वतः राहिला? तोच राहिला, तो बोललाच नाही. बोल
तुला एक सांगा, या गेटअपला तुम्ही काय म्हणू शकाल? आदिवासी गेटअप आहे. मग आदिवासी जर काही कपडे पण घाले ना खाली, ते शूज पॅन्ट ट्रॅक पॅन्ट असं काय गळ्यात गळ्यात निकॉन गळ्यात निकॉन बोला. यावर तुमचं काय मत आहे? बोला बोला. बर बर सगळं मिळलंय. बर नाही आता तुमचं, तुम्ही एवढे वर्ष ट्रेक करत आहात, तुमच्या बायकोवरचा पहिला ट्रेकचा अनुभव कसा आहे? काय बोला